देश पातळीवर नेणारा अग्रणीचा सुपुत्र सुहास नाना मालोजीराव शिंदे। भारत सरकारने राबवलेल्या स्वच्छता अभियानात खानापूर शहराचा सलग 3 वेळा नंबर आला। या चमकदार कामगिरीमुळे खानापूर शहराचं नाव देश पातळीवर पोहोचलं। ही किमया साधली ती अग्रणीचे सुपुत्र सुहास नाना शिंदे यांनी। त्यांच्याच नेतृत्वाखाली खानापूर नगर पंचायतीने या अभियानात भाग घेतला व चमकदार कामगिरी करत अवघ्या देशाला नोंद घ्यायला भाग पाडलं। त्यांच्या सृजनशील नेतृत्वाखाली खानापूर शहराचा कायापालट होताना दिसतो आहे। या अभियानात सहभागी झालेल्या खानापूर शहराचे पाहता पाहता रूपणे पालटले। स्वच्छता करताना 100 ट्रॉल्यापेक्षा जास्त कचरा निघाला। शहरातील 100 वर्षाची घाण स्वच्छ झाली। बकाल झालेल्या खानापूरने या अभियानात राज्याचेच नव्हे तर अवघ्या देशाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं। हे सगळं काम सुहास नाना शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चालू होतं। दुष्काळाच्या शापाने शापित असलेल्या घाटमात्यावर फुललेलं हे अत्यंत संयमी नम्र व अजातशत्रू नेतृत्व। सुहास नाना यांच्या नेतृत्वाने खानापूर आणि परिसरातील लोकांना भुरळ पाडली आहे। घरात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा। क्रांतिसिंहांचे सहकारी शेतकरी कामगार पक्षाचे घाट माथ्यावरचे मोठे नेते सुहास नानांचे चुलते रावसाहेब अण्णा शिंदे यांच्या तालमीत त्यांची जडणघडण झाली। 2002 साली अजिंक्य उद्योग समूहाची स्थापना करत दुष्काळी भागातील युवकांना रोजगार मिळवून देण्याचं काम केलं आणि इथूनच त्यांच्या सामाजिक व राजकीय जीवनाचा प्रारंभ झाला। केवळ घाटमाताच नव्हे तर अवघ्या तालुक्यात सुहास नानांच्या नेतृत्वाची छाप पडली आहे। घरात पुरोगामी विचारांचा वारसा असल्याने हा अग्रणीचा पुत्र जातीपातीच्या पलीकडे गेला आहे। त्यांच्या सोबत 18 पगड जातीची माणसं काम करताना दिसत आहेत। अवघा बहुजन समाज त्यांच्या सोबत उभा असल्याचं दिसत आहे। खानापूर नगर पंचायत झाल्या नगराध्यक्ष पद हे खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असताना सुहास नाना यांनी मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते अकबर अली पीरजादे यांना नगराध्यक्ष पदाची संधी दिली। पहिले नगराध्यक्ष होण्याचा मान त्यांनी मुस्लिम बांधवांना दिला। या निर्णयाने त्यांचा पुरोगामी विचारांचा वारसा सार्थ ठरला। प्रतिकूल परिस्थितीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात उतरून विजयाची गुढी उभ्या करणाऱ्या नानांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून चांगले काम केले। राजकारण, समाजकारण, उद्योग, व्यवसाय आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले। अपेक्षा ठेवून येणाऱ्या लोकांच्या अडचणी सोडवत यशाला गवसणी घातली। 2016 खानापूर ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाली। नानांनी संकुचित राजकारणाला फाटा देत विकासाचा ध्यास घेऊन राजकीय मतभेदांना तिलांजली दिली। खानापूर विकास आघाडीच्या माध्यमातून आमदार अनिल बाबर यांच्या जनता विकास आघाडीसोबत युती केली। नगरपंचायतीची सत्ता खेचून घेतली। या निवडणुकीत केवळ सत्तांतर झाले नाही तर शहराचेही परिवर्तन झाले। स्वच्छ व सुंदर खानापूर अशी नवी ओळख त्यांनी खानापूरला मिळवून दिली। त्यांच्या नेतृत्वाखाली खानापूर नगरपंचायतीने व खानापूरकरांनी अभिमानास्पद काम केलं। शहराच्या विकास कामांसाठी कोट्यवधींचा निधी खेचून आणत कामाचा डोंगर उभा केला। 11 कोटीपेक्षा जास्त रकमेची कामे खानापूर शहरात केली आहेत। राजकारणात दिलेली आश्वासने किंवा शब्द पाळले जात नाही, पण या माणसाने विश्वासाचे राजकारण करत आघाडी करताना दिलेला शब्द पाळला। 25 वर्षांनी नगराध्यक्ष पद व उपनगराध्यक्ष पद आलटून पालटून देऊन दोन्ही आघाडीतील नगरसेवकांना न्याय दिला। नगरपंचायतीची सत्ता हाती आल्यावर स्वच्छ कारभार व स्वच्छ प्रशासन ही संकल्पना राबवली। 5-10 वर्षांपूर्वी पावसाळ्यात खानापूर गावातून चिखल व घाणीचे साम्राज्यामुळे फिरता येत नव्हतं। त्या शहरात आज वेगळं चित्र आहे। शहरातील घाण, कचरा, दलदल संपुष्टात आली आहे। आज स्वच्छ, सुंदर व हायटेक शहरात फिरत असल्याचा फील येतो। यासाठी सर्वप्रथम घंटागाडीची सुरुवात करत घरोघरी कचरा साठवण्यासाठी डस्टबिनचे वाटप करण्यात आले। वैयक्तिक 230 शौचालयांचे वाटप करण्यात आले। गुड मॉर्निंग पथक राबवून शहर हगणदारी मुक्त केले। या कामामुळे खानापूर नगरपंचायतीला पहिल्याच वर्षी शासनाचे 1 कोटीचे बक्षीस मिळाले। खानापूर नगरपंचायतीत स्वच्छतेचे वाहने, पाणी टँकर, डास निर्मूलनासाठी फॉगिंग मशीन खरेदी केले।
लोकांची गैरसोय दूर करण्यासाठी फायबर मुक्त मुतारी बसवण्यात अधिक कामे करत असताना शहराचा स्वच्छतेचा मुख्य प्रश्न मार्गी लावण्यासाठी नाणांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच अग्रणी माळा, भगतमाळा, चोपेवाडी वस्ती, मंडले वस्ती, दलित वस्ती, नवीन वसाहत, पिरजादे गल्ली, भवानी गल्ली, स्मशानभूमी, खानापूर बाजारातील मुख्य बाजारपेठ, संपूर्ण खानापूर अंतर्गत नगरपंचायत हद्दीमधील वाडी, वस्ती, मळे यांना बहुतांश जोडणारे सर्व रस्ते दोन्ही बाजूस गटार बांधून डांबरीकरण व काँक्रिटीकरण करून त्यावर ब्लॉक बसवण्यात आले आहेत. त्यामुळे आज खानापूरमध्ये फिरताना एखाद्या मोठ्या शहरातून फिरत असल्याचा आनंद मिळतो. खानापूरचा सर्वांगीण विकास साधत असताना राजकीय मैत्रीचा त्यांनी लाभ उठवला. महाराष्ट्राचे राज्यमंत्री विश्वजित कदम, खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर आदींच्या माध्यमातून नाणांनी नगरपंचायतीस कोट्यवधीची निधी मिळवून देत सर्वांगीण विकास साधला आहे. नवीन नगरपंचायत सहाय्य अनुदान योजनेअंतर्गत 7,17,05,660 रुपये, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत 1,55,51,104 रुपये, महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत 92,24,512 रुपये, नागरी दलितर वस्ती सुधार योजनेअंतर्गत 37,70,115 रुपये, 14व्या वित्त आयोग योजनेअंतर्गत 1,29,01,772 रुपये, सर्वसाधारण रस्ता अनुदान योजनेअंतर्गत 53,55,048 रुपये इतका निधी प्रथमच खानापूर नगरपंचायतीस नाणांनी मिळवून देत खऱ्या अर्थाने विकास साधला. नगरपंचायतीने घनकचरा व्यवस्थापन शेड डेपो उभा केला आहे. पंतप्रधान आवास घरकुल योजनेअंतर्गत 267 तर रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत 58 लाभार्थींना लाभ देत घरं दिली आहेत. सुहास नाणांनी युवकांना व महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी नगरपंचायतीच्या माध्यमातून अनेक शिबिरे व प्रशिक्षण मेळावे घेण्यासाठी विशेष प्रयत्न केले. स्वतः अजिंक्य मिल्क अँड ॲग्रो प्रोसेसर्स बेनापूर हा उद्योग समूह उभा करत युवकांना गावोगावी दूध संकलन केंद्र उभारून दिली, त्यांना रोजगार मिळवून दिला. सुहास नाणा शिंदे, कैलास वेसू, वेणुताई यशवंतराव चव्हाण महिला शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक, युवक काँग्रेस उपाध्यक्ष सांगली, अध्यक्ष युवक खानापूर विधानसभा व महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून उत्कृष्टपणे काम केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा नियोजन समितीवर त्यांची दुसऱ्यांदा निवड करण्यात आली. सुहास नाणांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करताना ग्रामीण भागातील शाळा डिजिटल करण्यासाठी त्यांनी वैयक्तिक स्वखर्चातून LCD प्रोजेक्टर दिले आहेत. सततच्या दुष्काळातून कायमस्वरूपी मुक्ती होण्यासाठी परिसरात पडणाऱ्या पावसाचा उपयोग झाला पाहिजे. पडलेल्या पावसाचे थेंब ना थेंब अडवला पाहिजे. पाणी जमिनीत मुरून परिसरातील पाणी पातळी वाढली पाहिजे यासाठी जलसंधारणाच्या कामात पुढाकार घेतला. जलतज्ञ राजेंद्र सिंह राणा, संपतराव दादा पवार यांच्यासह सोबतच्या तरुण कार्यकर्त्यांच्या सहकार्याने अग्रणी नदी पुनर्जीवन व बारमाही प्रवाहित करण्याच्या चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. अग्रणी नदीवर बंधाऱ्याची साखळी बांधली. कोरोनाच्या संकटात या अग्रणीच्या सुपुत्रानं खानापूरचे विद्यमान नगराध्यक्ष डॉक्टर विजय हजारे यांच्या मदतीने कोविड सेंटर चालू करत लोकांना मोठा दिलासा दिला. पहिल्या व दुसऱ्या लाटेत कोविड सेंटर काढून अनेकांचे जीव वाचवले. स्वतःचा वाढदिवस साजरा न करता तो खर्च कोविड सेंटरसाठी दिला. डॉक्टर विजय हजारे व दोघांनी चालू केलेल्या कोविड सेंटरमध्ये अनेकांना निम्म्या पैशात तर अनेकांना मोफत उपचार दिले. कोविड सेंटरमधून आलेल्या पैशात मोफत ॲम्ब्युलन्स सेवा चालू केली. या सेवेचाही अनेकांनी लाभ घेतला. नुकत्याच झालेल्या खानापूर नगरपंचायतीवर पुन्हा एकदा सत्ता आणत विकास कामांचा झंझावत चालू ठेवला आहे.